थैंक यू सर टीम कोलशेत बघा तुम्हाला जी वेळ दिली गेली होती ती वेळ झालेली आहे सो रिक्वेस्ट असेल टीम कोलशेत की आपण आता फोल्डिंग लावून घ्या टीम वडगर आपण आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा आणि अंपायर सोबत देखील ग्राउंड मध्ये जायचं वडगरचे उज्ज्वल एंटरप्राइजेसचे मालक उज्ज्वल दादा पाटील उपस्थित आहेत त्यांना मी विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती आपले देखील सरपंच उपसरपंच चषक 2024 मध्ये हार्दिक स्वागत खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर विद्यमान उपसरपंच साहेब अर्थातच उमेश दादा पाटील साहेब त्यांचं बहुमूल्य योगदान त्याचप्रमाणे त्यांचा सुपर 13 ग्रुप देखील आहे आणि त्याचे जे सदस्य आहेत सचिन दादा घरत सूरजजी पाटील कपिल दादा पाटील सुजन नाईक तुषार नाईक प्रदीप नाईक तसेच मुकेश गायकर तसेच विवेक नाईक विशाल नाईक निखिल नाईक देवाभाई शेळके आणि तसेच निखिल घरत खऱ्या अर्थानं ही संपूर्ण एक टीम आहे आणि सर्वांचं अगदी मोलाचं सहकार्य आम्हाला स्पर्धेसाठी लाभलं त्यांची उपस्थिती देखील आपल्याला या संपूर्ण 3 दिवसाच्या स्पर्धेमध्ये नक्कीच लाभेल त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत तर सर्वांचं पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत आहे ज्यापासून कार्यालय आयोजित सरपंच उपसरपंच चषक वीज चोरीचं हे दिमागदार आयोजन आपण पाहतोय पहिल्या षटकाने पहिल्या षटकामधील पहिला चेंडू इथे मात्र सुरेख फटका अगदी गॅप मधून चेंडून पाठवलेला आहे या सीमा पार नेतृत्व चौकार मधून पाहायला मिळतोय अगदी गॅप हिडलं होतं आणि त्या गॅप मधून ज्याप्रमाणे सुई मधून धागा ओवला जातोय त्यामुळे दोन षटकांच्या मधून हा कौडरचा नेत्रदीपक फटका पाहायला मिळत कृष्णाच्या बॅट मधून इथे माझ्या समोर खेळल्या चेंडूला खराब क्षेत्रक्षण पाहायला मिळतोय या मिड रिझन मध्ये आणि चेंडू निघून जातोय लॉंग ऑफ रिझन मधून सीमा पार चौकार
समीरच्या भूमिकेमध्ये त्याला बऱ्याच वेळेला आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. मात्र इथे यातुर्ची रणनीती कालिक माता वडगर संघाची चेंज आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीमध्ये पहिला बदल गोलंदाजी मार्गावर गोलंदाज पुलशेत संघाकडून रुद्र येतोय. तर सामना करेल फलंदाज कृष्ण ज्याने अतिशय चांगली फटके पहिल्या षटकामध्ये खेळले होते. दोन चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले होते. इथे मात्र चेंडूला वेळ कोण दिले नाही, खेचून मांडले चाबूक शॉट आहे आणि चेंडू निघून जाईल मिड विकेटच्या वरून. सीमा आपला षटकार ट्रेंडिंगला महाराष्ट्रात तो नंबर वनला रुद्रचं स्वागत षटकारीने केलेले फलंदाज कृष्ण यांनी. या अगोदरच्या पहिल्या षटक मध्ये सलग दोन चेंडू मध्ये दोन चौकार पाहायला मिळाले होते आणि आता मात्र या दुसऱ्या षटक मधील पहिल्या चेंडूवर षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. षटकारी धावसंख्या वेगाने वाढते, स्कोर बोर्डवर 17 धावा. आजात कोलशे द्विपक्षी आपण सामन्यामध्ये कालिकामाता वडघर या दोन संघामध्ये पहिल्या फेरीमधील हा सामना पाहायला मिळतोय. दुसरं षटक मार्गच आहे, रुद्र दुसऱ्या षटकात आलतोय. तर पुन्हा एकदा सामोर जाईल फलंदाज कृष्णा. चांगली फलंदाजी करताना आपल्याला पाहून कृष्णा फलंदाज. इथे मात्र इनफिल्डच्या वरून सरलदा शत्रुशी हातामध्ये विकेटचं पतन फलंदाज बाद कृष्णा याची केली संपुष्टात. तर सध्या स्क्वेअर लेगचे पंच आपण बघतोय कार्यवली सुपुत्र विनोद नाईक सर. न्यू बॅटर कल्पेश आता मात्र खेळपट्टीवर रवाना झालेले. दोन फलंदाज बाद झालेले आहेत. इथे मात्र अतिशय स्वेअर चेंडू पाहायला मिळत आहे आणि या चेंडू निघून देखील जातोय सीमापार. पंचांचा नऊ बॉलचा देखील इशारा होतोय. अशा प्रकारे पाच धाव धावपट्यामध्ये जोडल्या जातील. तर फिल्डिंग साईडने नक्कीच पंचांच्या निर्णयाला इथे मात्र आव्हान दिलेलं आहे. शतक्षण करणाऱ्या संघाने फिल्डिंग साईडने रिव्ह्यूची मागणी केली आहे. रोहित पाटील वडगर यांच्याकडून कालिकामध्ये वडगर संघासाठी हार्दिक शुभेच्छा दिलेले आहेत.
फिल्डिंग साइड ने आपला नक्कीच रिव्ह्यू मात्र गमावलेला आहे. पंचांचा जो निर्णय दिला गेलेला आहे तो कायम असणार आहे. पंचांचा 9 बॉलचा इशारा आलेला आणि पुढील चेंडू फीड देखील असणार आहे. धावसंख्या धावपळीवर पाहायला मिळते ती 22 धावा डबल टू. दुसरं षटक प्रगतीपथावर रुद्र दुसरं षटक आदळतोय आझाद कोळशे त्या संघाकडून. तर समोर जाईल फलंदाज कल्पेश पाटील. पाहूया फ्री टूर बी गेट पाहायला मिळेल का. एक नामी संधी इथे मात्र चालून आलेली आहे. कुठल्या प्रकारचं नुकसान होणार नाही कारण फ्री चेंडू होता. धाव घेण्याचा प्रयत्न ते केला गेला होता. डायरेक्ट निशाणा जर साधला गेला असता तर कदाचित फलंदाज बाद झाला असता. मात्र एक धाव फलंदाज पूर्ण करतायत आणि स्कोलेक पंचांनी इथे मात्र तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. रनआउट साठी मला वाटतं ही मदत घेतली गेलेली आहे. तर ज्यांच्या तर फलंदाज इथे मात्र बाद होते रनआउटच्या रूपाने. कल्पेश पाटील याची खेळी संपुष्टात येते. दरम्यान या स्पर्धेसाठी वडगावचे माजी ग्रामपंचायत सदस्य आणि फ्रेंड्स आणि सनी इंटरप्राइजेसचे प्रूफ रायटर देवराज भालचंद्र पाटील साहेबांकडून हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्यांनी वडगाव संघासाठी देखील हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. या स्पर्धेसाठी देखील हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. खूप खूप धन्यवाद देवराज भालचंद्र पाटील साहेब माजी ग्रामपंचायत सदस्य वडगर फ्रेंड्स अँड श्री एंटरप्राइजेसचे प्रूफ रायटर. आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. दोन फलंदाज बाद झालेले आहेत. पहिला फलंदाज कृष्णा बाद झाला होता आणि त्यानंतर तीन फलंदाज बाद झालेले आहेत. तिसरा फलंदाज इथे मात्र नुकताच बाद झालेला आहे. न्यू बॅटर यज्ञेश आता मात्र खेळपट्टीवर पाहायला मिळतोय. धावसंख्या धावपळीवर 22 धावा 22-3 अशी स्थिती सध्या पाहतोय. दुसरं षटक मार्गस्थ असताना पंचांत वाटचा इशारा होतोय कारण दिशा फरकटले. अभ्यंतर संघाची धावसंख्या 23. इथे मात्र अतिशय चांगला फटका आपल्याला बांधतोय ऑफ रोयचा. मात्र क्षेत्रशिक आहे
प्रोटेक्शन पाहायला मिळते, फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना, एका धावपेक्षा अधिक नाही, धाव संख्या 24 वर पोहोचते. दुसरं षटक मार्गस्थ रुद्र दुसरं षटक चालतोय कोलशीचे या संघाकडून राईट अमोर द स्टम्प. इथे मात्र अतिशय सुरेख फटका आपण बघतो ऑन ट्रायचा, मात्र क्षेत्ररक्षक मिडिक रिझर्व मध्ये तैनात आहे. तोपर्यंत फक्त इथे देखील मनुजाला एकच धाव घेण्याची संधी मिळेल. धावसंख्या सिंगल पोस्ट होती 25 वर, 3-25 अशी धावसंख्या आपण बघतोय सध्या दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना. रुद्र राईट आर्म ओव्हर द स्टंप गोलंदाजी करताना, लॉर्ड फुलटा चेंडू आहे, चेंडूला स्क्वेअर ऑफ विकेट खेळलेला आहे, स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहे. डीप स्क्वेअर लेग रिझर्व मधून जोपर्यंत चेंडू फेकी केला जाईल तोपर्यंत फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल. आणि एका धावीने षटकाची देखील समाप्ती होते, दोन षटक समाप्तीनंतर धावसंख्या 26-13 सरासरी प्रती षटकामागे आपण पाहतोय कालिकमध्ये वडकर संघाची. दरम्यान व्यापीठाजवळ आगमन झालेले कुमार कार्यालयगावचे बॉडी बिल्डर संकेत महादेव पाटील यांचं, ज्यांनी भारत स्त्री आणि अनेक स्त्री नक्कीच ही पारितोषिके किताबे पटकावलेले आहेत. बॉडी बिल्डर संकेत पाटील आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर क्षेत्रक्षण लगेच सजवायचं आहे, जास्त वेळ आपण खर्च करायचा नाही, कारण दोन षटकांसाठी आपण तब्बल 11 मिनिटे खर्च केलेले आहेत. गोलंदाजीमध्ये दुसरा बदल, गोलंदाजी मार्कोर गोलंदाज रोहन आता मात्र कोलशीत संघाकडून सज्ज होते गोलंदाजी करण्यासाठी. धावसंख्या 26-3, दोन षटकांची समाप्तीनंतर 13 सरासरी प्रति षटकामध्ये पाहायला मिळते. आजात कोलशीत विपक्ष कालिकामध्ये वडघर या दोन संघामधील सामना सध्या आपण पाहतोय. यज्ञेश आणि मनोज हे जोडी मैदानामध्ये, आणि जोडीकडून नक्कीच भरपूर अपेक्षा कालिकामध्ये वडघर संघाच्या पाठराखाने, आणि कालिका आता वडघर संघाच्या संघ नायकाला देखील असणार आहेत, कारण एक चांगली जोडी मैदानामध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळते मनोज आणि यज्ञेशच्या रूपाने. रोहन कॉमेंट्री बॉक्स इन करून बोलताना राईट मोर द स्टंप. इथे मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय मेडिकल क्षेत्रामध्ये, एक धाव फुलंदाज पूर्ण करतात आणि एका धावीवरच दोन्ही फुलंदाजांना समाधानी देखील राहावं लागेल. धावसंख्या 27-27. तिसरं षटक प्रगती पदार आपल्याला पाहायला मिळते. रोहन तिसरं षटकात लोक कोलशेत या संघाकडून, तर यावेळी सामना करेल फलंदाज मनोज. यज्ञेश पाटील आणि मनोज पाटील ही जोडी सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय. फुलटा चेंडू होता, आणि इथे आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. सिंगल रन्स, धावसंख्या 28, एका एका धावीने धावफुल घालता ठेवलेला आहे. क्रिकेटच्या लाईफ लाईनचा नक्कीच इथे उपयोग केला जातोय, मोठे फटके येत नाहीत, आणि त्याचं कारण सिंगल धावफुलक इथे हलताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र अतिशय सुरेख चेंडू, अगदी ब्लॉक होल मधला चेंडू होता, छोट्या बॅक्यूमचा वापर करण्यास मजबूर केला होता फुलंदाज यज्ञेशाला. एक धाव पूर्ण, धावसंख्या 19. चांगली गोलंदाजी आपण बघतोय, गोलंदाज रोहनच्या माध्यमातून अगदी विकेट टू विकेट गोलंदाजी हाताळली जाते आणि चॅनेलमध्ये गोलंदाजी केली जाते. तीन मात्र धावसंख्या स्कोरबोर्ड वर पाहायला मिळते 29. इथे चेंडूला विरकोन दिलेला आहे, स्क्वेअर लेगच्या वरून चेंडू निघून जातोय सीमापार, षटकार. पाहायला मिळतोय नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल जब कारिवली बी विपक्ष निंबवली बी या दोन संघामध्ये. तर दोन्ही संघाचा संघ नाईक आपण टॉस साठी संपर्क साधायचा आहे. निंबवली बी संघाचा संघ नाईक आणि कारिवली बी संघाचा संघ नाईक,
इथे मात्र आपण पाहतो कावकुन रिझल्ट मध्ये चेंडू उडला, एक धाव फलंदाज पूर्ण करतात, दुसरी धाव इथे मध्ये चौकार। कारुली बी संघाची संघ नायक आपण विकी पाटील, ज्यांना विकी जावेद या नावाने खरं तर ओळखलं जाते। नक्कीच विकी पाटील, विकी जावेद या नावाने ओळखले जातात, आणि त्यांना जर जेव्हा समजलं की आपला सामना रात्रीची फ्लॅट नक्कीच त्यांनी पकडली, आणि या ते सिंगापूर इथून रिटर्न झालेत, क्या बात आहे। इथे मात्र क्लीन बॉल अराउंड लेकर त्रिफलाबाद, फान खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र इथे आपण बघू इष्ट उद्ध्वस्त होताना दांडीगुल मनोज हा फलंदाज बाद होताना। सिंगापूर इथून नक्कीच ते रिटर्न आपल्याला पाहायला मिळतात, आणि पॅक क्राऊड नक्कीच जेव्हा कारुली बी संघ मैदान मध्ये उतरेल, खास करून विकी जावेद साठी प्रेक्षक नक्कीच आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळतील। नवीन बॅटर संतोष आता मध्ये खेळपट्टीवर पाहायला मिळतोय, धाव संख्या धावफलकडे 39, आणि गोलंदाजी मार्कवर शेवटचं षटक आणि जबाबदारी गोलंदाज साहिल याच्यावर सोपवण्यात आलेली आहे। शेवटचे षटक, शेवटच्या षटकामध्ये पहिला चेंडू सामोरे जाईल फलंदाज यज्ञेश पाटील। इथे मात्र आपण पाहू शकता आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू आदळला होता, धावसंख्या स्थिर, धावपलकर 39, 39 धावा, हवेचा वेग नक्कीच थोडासा वाढलेला आहे। आपण पाहतोय पश्चिमेकडे पूर्वेकडे हवा वाहताना मैदानाच्या वरून पाहायला मिळते, आयडल क्रिकेट कंडिशन सध्या अनुकूल परिस्थिती या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे। इथे पाहता फुल टच चिन्नू बिमार, दो बिमार की बिमारी, आणि चिन्नू निघून जाते सीमापार, षटकार, 7 धावा मिळतील या चिन्नूवर। संधी चालून फलंदाज यज्ञेश पाटील याच्याकडे, आणि यज्ञेश पाटील मोठे मोठे फटके खेळण्यामध्ये माहिर आहे, त्याच्या बॅट मधून मोठा फटका पाहायला मिळेल का। धावसंख्या 46, 46 धाव धाव प्रकार पाहायला मिळतात, फ्रीट चेंडू आहे, इथे मात्र पाहिलं आणि सोडून दे दिलं, पंचाचा इशारा येतोय व्हाईटचा, आव्हान तर फ्रीट कंटिन्यू असणार आहे। धावसंख्या 47, फ्रीट बी गेट पाहायला मिळेल का, 47 आपण पाहतोय, 47 च्या नंतर आपण पाहूया फ्रीट वर बी गेट पाहायला मिळेल का। इथे मात्र स्टेप मध्ये चुकतोय, थोडासा दडपणाखाली आपण पाहतोय, टेन्स मध्ये रिदम मध्ये चुकतोय, धावसंख्या स्थिर, धाव 47, 47 धावा।
येतो मात्र फीट और बिग इट 47 टू 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 षटकार. त्यांनी 47 नक्कीच म्हटलं तर बाबुशाची आठवण ताजी होते. एक 47 टू 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 षटकार आपल्याला बाळ मित्रांनी. धाव संख्या 6 ने वाढते. धाव पिलकर 53 धाव 53 अर्धशतकी पूर्ण झालेले 53 धाव आपल्याकडे पाहायला मिळतात. यज्ञच्या बॅट मधून हा फटका पाहायला मिळतोय. षटकार इथे मात्र रिदम मध्ये पुन्हा एकदा बिघाड पाहायला मिळतोय. कारण या अगोदरच्या चेंडूर फीटवर बिघाड पाहायला मिळाला होता. अर्धशतकी क्रॉस झाले. 53 धावत आपल्याकडे पाहायला मिळतात. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. कोलचे संघ करून शेवटचे षटक प्रगती पथावर आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज यज्ञेश पाटील. इथे मात्र फुल टॉस आणि फुल टॉस फुल टोल उचल करताना फलंदाज फलंदाजी करणाऱ्या संघाने रिव्ह्यूची मागणी केली. सध्या धावसंख्या 59 आणि हा चेंडू जर 9 असेल तर मात्र 60 धाव धावपळकर पाहायला मिळतील. आणि एक चेंडू देखील नक्कीच फलंदाजी करणाऱ्या संघाला मिळेल. फेर डिलिव्हरी बॅटिंग साइडने आपला रिव्ह्यू मात्र गमावले. फेर डिलिव्हरी आपण पाहतोय. या धावसंख्या 59 मात्र चांगली धावसंख्या असं कधी आज कोलगडवर पाहायला मिळते. शेवटचे षटक महागडे षटक आपण पाहतोय. यानंतर निंबवली बी विपक्षी कार्यवली बी हा बहुचर्चित सामना प्रेक्षकांना पाहायला मिळाला. साहिलला शेवटचे षटक येतो. शेवटच्या षटकामधील पुढील चेंडू सामना करून फलंदाज यज्ञेश पाटील. इथे मात्र समोर खेळलाय वुडवलेल्या चेंडूला. हवाई फायर आणि चेंडू जो दिसे माझ्या बाहेर. षटकार उमेश नारे पाटील साहेब यांच्या नावाने स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सरपंच उपसरपंच हिरोला पडतात भारी. आणि इथे मात्र सध्या आपण मध्ये यज्ञेश पाटील कोलचे संघाला पडतोय भारी. कारण सलग 3 चेंडू मध्ये 3 षटक षटकांची हॅट्रिक षटकांची तिकडी पूर्ण करताना आणि म्हणजे षटकामध्ये हाणेमारी करताना पाहायला मिळतोय. सध्या षटकांची भाषाच बोलली जाते. नाही इक्का दुका सीधा चक्का. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका केलेला आहे. उंची जास्त आहे लांबी कमी आहे. क्षेत्रक्षक चेंडूपर्यंत पोहोचले. चांगला झेल आणि ते मात्र समावतो ते फलंदाज यज्ञेश पाटीलचा खेळ.
शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामधील शेवटचा शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या स्कोरबोर्डवर पाहायला मिळते, सध्या आपण पाहतोय 65. 65 धाव धावपळीकडे झलकले गेल्यात. चांगली टोटल सध्या धावपळीकडे पाहायला मिळते स्कोरबोर्डवर. कालिकमध्ये वडगर संघाकडून हवेचा वेग खूपच वाढलेला आहे. आपण पाहतोय पश्चिमेकडून पूर्वेकडे हवा वाहताना. इथे समोर खेळल्या चेंडूला क्षेत्ररक्षक मात्र चेंडू फील करून फेकी करेल, तो पण दुसरी धावण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली जाते. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावपळीकडे 67 धावा, 4 षटकांचे समाप्त्यानंतर आणि 68 धावांचं एक मोठं तगडं लक्ष इथे मात्र अजत स्पोर्ट्स कोल्चर संघासमोर उभं केलेलं कालिकापत वडगरे या संघाने. यानंतर सामना निंबवली बी विपक्ष कॅरिओली बी या दोन संघामध्ये पाहायला मिळेल. टॉस साठी दोन्ही संघ संघाने पण टॉस बॉक्स मध्ये या. आणि पुढील इनिंगला ज्यावेळी प्रतिष्ठ सुरुवात होईल तेव्हा समजेल कक्षामधून आपण आवाज ऐकणार आहोत म्हणजे सकाळ समजायचे का अजय घरे त्यांचा. तर कारुली बी संघ जे संघ नाही विकी पाटील विकी जावेद या नावाने खरंच ते फेमस आहेत. त्यांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये या. निंबोली बी संघ संघ नाही का आपण देखील टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये या. सामने बहुत ही खूबसूरती के साथ इस मैदान को सजाया गया है. तो बहुत ही शानदार स्टैंड से यहाँ पर नजर आ रहे हैं रुपेश दादा मात्रे और संजय भाई मात्रे स्टैंड जो कि हमारे बाई तरफ है और हमारे दाहिनी तरफ साजन पाटिल एंड साहिल पाटिल स्टैंड है. आकर्षक टॉस बॉक्स
शुभ मंगल बिल्डर्स एंड डेवलपर्स की ओर से वो टॉस बॉक्स स्पॉन्सर किया गया है मिस्टर दिनेश पाटिल साहब की ओर से, जो कि प्रोप्राइटर है शुभ मंगल बिल्डर्स एंड डेवलपर्स के और ग्राम पंचायत कार्यवली के सदस्य भी है। बहुत बड़ा योगदान उनका इस टूर्नामेंट के लिए, विशेष सहयोग उनका मिला है। सभी जो हमारे स्पॉन्सर से सपोर्टर से उनको हम थैंक्स कहते हैं। और चलते हैं खेल की तरफ। आजाद कुलशित टीम के दोनों भी प्रारंभिक बल्लेबाज क्रीज पर पहुंच चुके हैं। परिस्थितियां बल्लेबाजों के लिए निश्चित रूप से अनुकूल मानी जा सकती है। इस समय जो तेज हवाएं बह रही है उसका अच्छा खासा फायदा उठाया गया कालिका माता वडगर के बल्लेबाजों द्वारा। कृष्णा ने अच्छा स्टार्ट दिया, 16 रनों की पारी खेली, 12 रनों का योगदान मनोज ने दिया और आखिरी ओवर में यज्ञेश ने कमाल की बल्लेबाजी की, 4 छक्कों की सहायता से 27 रन बनाए। और वही यज्ञेश पाटिल पहला ओवर लेकर तैयार होते हुए। सलामी बल्लेबाजों के रूप में प्रणय और कुणाल क्रीज पर पहुंच चुके हैं। प्रणय के पास स्ट्राइक, 68 रनों की चुनौती, पहली गेंद, और पहली गेंद जड़ में रखने का प्रयास, अच्छी गेंद लेकिन उतना ही अच्छा ऑन ड्राइव। हालांकि लॉन्ग ऑन पर फील्डर मौजूद है, एक ही रन लेने का अवसर बैट्समैन प्रणय के पास। सिंगल के साथ अपना और अपनी टीम का खाता खोलते हुए प्रणय ठीक 17 रन प्रति ओवर के हिसाब से रन बनाने हैं कोलशित टीम को। और जहां तक इस टूर्नामेंट का सवाल है, सरपंच उप सरपंच कप 2024 का 4-4 ओवर के मैच में यह सबसे बड़ा टोटल है, 67 रन। कल कोपर टीम ने 66 रन बनाए थे 4 ओवर में और उसको चेस किया था धामनी टीम ने। हवा में गेंद, आसान सा कैच विकेट कीपर के लिए, पहले विकेट का पतन, कुणाल आउट। टप्पा पड़ने के बाद हल्की सी बाहर की तरफ निकलती हुई गेंद थी, लेकिन सटीक फुटवर्क देखने को नहीं मिला। जो फ्रंट फुट था वो गेंद की लाइन में नहीं था, वो लेग स्टंप के थोड़ा सा बाहर जा रहा था और सही पोजीशन में नहीं थे ड्राइव लगाने के लिए बल्लेबाज। वही एक कारण रहा कि गेंद बल्ले के बीचों बीच ले ही नहीं पाए कुणाल। शून्य का चश्मा पहनकर पेविलियन में लौट चुके हैं। एक रन पर पहला विकेट गंवा दिया है आजाद कोलशित ने। बैट्समैन रुद्र, रुद्र की कोशिश आते ही रुद्र अवतार धारण करने की, लेकिन बढ़िया गेंदबाजी हो रही है। ऑफ स्टंप के बाहर बीट होते हुए बैट्समैन, आक्रामक शुरुआत की जरूरत है। अगले मैच में शेड्यूल में थोड़ा सा बदलाव किया गया है। जय बजरंग कारिवली बी बनाम पालना पाड़ा ये मैच रहेगा। इस बार तीर की तरह सीधा स्ट्रोक, बॉलर के ऊपर से खेला, फील्डर पहुंचे और कैच लपक लिया है, गजब का कैच कुणाल द्वारा, कुणाल ने कर दिया कमाल और बैट्समैन आउट। के स्ट्रोक अच्छा था उनका, बॉलर के सिर के ऊपर से खेले थे, लेकिन लॉन्ग ऑन के खिलाड़ी कुणाल काफी सतर्क थे। अपनी बाई तरफ जाते हुए गेंद को कैच किया है उन्होंने, शून्य पर आउट हुए हैं रुद्र। टीम का स्कोर इस समय केवल 1 रन 2 विकेटों के नुकसान पर। आजाद कोलशित टीम कहीं ना कहीं बैकफुट पर चल रही है इस मैच में 68 रनों का पीछा करते हुए। अगले मैच के टॉस के लिए कारिवली बी के कैप्टन और पालनापाड़ा टीम के कैप्टन आपको आना है। दो खिलाड़ियों का काम तमाम कर चुके हैं यज्ञेश। इस बार पटकी हुई गेंद पुल कर दिया है, हवा में खेल नहीं पाए हैं, डिप मिड विकेट मौजूद है वहां पर, एक ही रन मिलेगा। जबरदस्त गेंदबाजी, अभी तक थोड़ा आगे रख रहे थे लेकिन इस दफा उन्होंने शॉर्ट पिच गेंद का इस्तेमाल किया। स्कोर धीरे धीरे आगे बढ़ता हुआ 2 रन 2 विकेटों के नुकसान पर। ये पहले राउंड का मुकाबला इस समय चल रहा है कालिका माता वडघर और आजाद कोलशित के बीच में। अगला मैच भी पहले राउंड का मैच रहेगा। इसी बीच जिला परिषद ठाणे के माजी सभापति
आदरणीय गोकुल कचर नाइक साहब का शुभ आगमन होता हुआ आपका हार्दिक हार्दिक स्वागत है सरपंच उप सरपंच कप 2024 में जय बजरंग कारिवली की ओर से। इस बार स्विंग जरूर किया है लेकिन बल्ले के अंदर लगी है गेंद, स्क्वेयर लेग फील्डर का पूर्वानुमान गलत रहा, गेंद बाउंड्री लाइन पर जा रही है और दूर से फील्डर इससे पहले की गेंद तक पहुंचते दो रन लेने का मौका प्रणय के पास, प्रणय पहुंचे तीन पर और इसके साथ ही पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ। आजाद कोलशेद टीम का स्कोर है केवल 4 रन 2 विकेटों के नुकसान पर। आदरणीय गोकुल कचर नाईक साहेब माजी सभापती जिल्हा परिषद ठाणे यांचं आगमन झालेलं आहे, आपलं सहर्ष स्वागत आहे। या स्पर्धेसाठी त्यांचं देखील फार महत्त्वाचं सहकार्य आम्हाला मिळालेलं आहे, त्याबद्दल त्यांचे आम्ही विशेष आभार देखील व्यक्त करीत आहोत आणि पुनश्च शब्द सुमनांनी आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। फार मोठं सहकार्य या स्पर्धेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी अर्थात आदरणीय सुरेश म्हात्रे साहेब सर्वांचे लाडके बाळ्या मामा यांचं आहे, त्यांचे देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करीत आहोत। भिवंडी पश्चिमचे दमदार आमदार सन्माननीय महेश प्रभाकर चौगुले साहेब यांचं देखील विशेष सहकार्य आम्हाला मिळालेलं आहे, त्यांचे देखील विशेष आभार। ग्रामपंचायत कार्यवलीचे सरपंच सन्माननीय संजय परशुराम नाईक साहेब आणि विद्यमान उपसरपंच सन्माननीय उमेश नारायण पाटील साहेब ज्यांच्या सन्मानासाठी या स्पर्धेचं आयोजन देखील केले गेलेलं आहे, त्यांचं देखील महत्त्वाचं सहकार्य आम्हाला मिळालेलं आहे, त्यांचे देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत। तसेच ग्रामपंचायत कार्यवलीचे विद्यमान सदस्य सन्माननीय दिनेश मधुकर पाटील साहेब प्रोप्रायटर शुभमंगल डेव्हलपर्स आपले देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत। सन्माननीय निलम कचर नाईक साहेब व्यासपीठावर उपस्थित आहेत, तिन्ही क्रमांकाच्या ज्या ट्रॉफीज आहेत त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत, त्यांचे देखील विशेष आभार। नवीन षटकाला सुरुवात, फुल टॉस बॉल भिरखावून दिलाय, बॉल डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे येतोय चौकार। तसेच या स्पर्धेसाठी सन्माननीय रुपेश दादा म्हात्रे साहेब माजी आमदार भिवंडी पूर्व तसेच सन्माननीय संजयभाई म्हात्रे यांचं देखील विशेष सहकार्य आहे, त्यांच्या माध्यमातून एक आकर्षक स्टँड पुरस्कृत करण्यात आलेला आहे, रिव्ह्यूची मागणी करण्यात आली आहे फलंदाजाकडून। तिसऱ्या पंचांचा निर्णय येईल, सन्माननीय निलम कचर नाईक साहेबचे अध्यक्ष आहेत बॉक्स लंगडी महाराष्ट्र असोसिएशनचे, प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या आकर्षक ट्रॉफीज त्यांनी पुरस्कृत केलेल्या आहेत त्यांच्या माता पित्यांच्या स्मरणार्थ। आदरणीय कपिल मोरेश्वर पाटील साहेब केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री नामदारजी कपिल पाटील साहेब आपले देखील विशेष आभार आपल्या विशेष सहकार्याबद्दल। साजन पाटील व साहिल पाटील यांच्या माध्यमातून आकर्षक स्टँड पुरस्कृत करण्यात आलेला आहे। तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय, फेअर डिलिव्हरी असेल, रिव्ह्यू गमावला गेलेला आहे आझाद कोलशेद संघाकडून, यापुढे त्यांना रिव्ह्यू मिळणार नाही याची त्यांनी नोंद घ्यायची आहे, मात्र चौकार आलेला आहे। मोठ्या फटक्यांची सातत्याने आता आवश्यकता असेल, 4 धावांनी धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचली आहे 2 गड्यांच्या मोबदल्यात। गोलंदाज संजोग पुढचा बॉल, यावेळेला वेगवान बॉल होता, यॉर्कर लेंथवर चेंडू ठेवायचा होता आणि फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, परंतु जास्तच दूर ठेवला गेलाय, व्हाईटचा इशारा पंच करतायत। अवांतर धाव येथे खर्च करण्यात आली आहे, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 9 ओव्हर 9 रन्स फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। या स्पर्धेसाठी सन्माननीय कुणाल काळूराम पाटील साहेब ग्रामपंचायत सदस्य कारिवली यांचे देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत त्यांच्या विशेष सहकार्याबद्दल। बॉल हवेत आहे, यावेळेला लॉंग ऑनला क्लिअर करत असताना अप्रतिम फटका शहबाजच्या बॅट मधून येतोय, षटकार। पुढे घेऊन जात असताना सन्माननीय दुर्गेश प्रेमनाथ नाईक साहेब अध्यक्ष काँग्रेस कमिटी आपले देखील विशेष आभार। सन्माननीय गोकुळ कचेर नाईक साहेब जे व्यासपीठावर सध्या उपस्थित देखील आहेत, माजी सभापती ठाणे जिल्हा परिषद सदस्य ठाणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती आपले देखील विशेष आभार। पंच अजीम हमदुल्ले यांचं आगमन झालेलं आहे, आपलं मनपूर्वक स्वागत आहे। सरपंच उपसरपंच चषक 2024 मध्ये पुढचा बॉल घेऊन गोलंदाज संजोग लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, याही वेळेला फुल टॉस आहे, यावेळेला मात्र मिस टाइम फटका, लॉंग ऑनचा खेळाडू जज करतोय आणि चूक होत नाहीये, जबरदस्त कॅच, फलंदाज बाद।
थैंक यू जिल्हा परिषद सदस्य सन्मानी गोकुलजी नाईक साहेबांच्या शुभेस आपण टॉस करूया. त्यांना मी विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं. पुढच्या मॅचची खरं तर क्रिकेट रसिक फार जास्त प्रतीक्षा करतायत, कारण विक्की जावेद सिंगापूरहून रिटर्न आलेले आहेत या मॅचसाठी. त्यांना आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. जाऊयात पुढील सामन्याच्या टॉसकडे. कारिवली बी विपक्ष पाळणापाडा. थँक्यू. शुभमंगल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स दिनेशदादा पाटील साहेबांनी टॉस बॉक्स पुरस्कृत केला आणि त्या टॉस बॉक्समध्ये आपण टॉस करीत आहोत. साहेब देखील आमच्या सभेत जोडले गेले आहेत. टॉस केला जातो, कॉल कोणाचा असेल? हेडेसची मागणी आहे आणि दरम्यान हेडेस आला, टॉस जिंकला. पाळणापाडा टीमचे कॅप्टन आमच्या समोर जोडले गेलेत. मित्र मॅच देखील सुरू आहे, जास्त काय विचारणार नाही, फक्त डिसिजन सांगायचं. क्षेत्ररक्षक टॉस प्रत्येक नाईक आणि विवेक नाईक यांचा आम्ही आभार मानतो, कारण की त्यांनी आम्हाला स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी दिली. येस, अतिशय अगदी खरं तर कौतुक करावं लागेल, कारण अगदी वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली. नक्कीच अपेक्षा करू, चांगला खेळ तुमचा पाहायला मिळेल. आमच्यासोबत विकी पाटील जोडले गेले. विकी काय म्हणशील, कारण तुमचंच आयोजन आहे, कशी राहिली मॅनेजमेंट खऱ्या अर्थाने? एक महिन्या अगोदरपासून प्लॅनिंग सुरू होती आणि या आयोजनाविषयी पर्सनली तुझं मत काय ते सर्वांना जाणायचं आहे. सर्वांनी मेहनत केली आणि खूपच छान स्पर्धा केली. आणि विकी पाटीलचा काय रोल असणार आहे टीममध्ये, ते स्पेशली सर्वांना जाणायचं आहे. मी तर बॅटिंग करणार. बॅटिंग करणार आहेत, नक्कीच अपेक्षा करूया, चांगला खेळ तुझ्या माध्यमातून पाहायला मिळेल. टॉस जरा कमी, टॉस जिंकला पाळणापाडाने प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. धन्यवाद. चांगलं मत व्यक्त केलेलं आहे कॅप्टनने, मी बॅटिंग करणार, कदाचित सलामीलाच येतील. संधी देखील मिळालेली आहे प्रथम बॅटिंग करण्याची. जाऊयात ऑनगोईंग मॅचच्या दिशेनं. 16 धावा फलकावर आहेत. हा बॉल स्वेअर आहे, वाईटचा इशारा पंच करतायत. हेमंत शेट्टी मुख्य पंचांच्या भूमिकेत आहेत आणि स्ट्रायकर एंडला पंच आपण बघतोय विनोद नाईक, कारिवलीचे सुपुत्र आहेत, ऑलराऊंडर आहेत खऱ्या अर्थानं. एका धावेनं धावसंख्या 17 जाऊन पोहोचली आहे. कोलशेत संघ 68 धावांचा पाठलाग करत आहे. ओ, या वेळेला बॉल थोडासा खाली राहिला आहे, विकेट किपरच्या पायाचा वेध घेतला होता आणि त्यानंतर पायाला लागल्यानंतर बॉल हवेत गेला होता. बॅकवर्ड पॉईंट फिल्डरने चेंडू झेलला, बॅट आणि बॉलमध्ये कुठलाही संपर्क नव्हता. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ समाप्त. कोलशेत संघ पूर्णपणे बॅकफुटला आहे, धावसंख्या फक्त 17, 3 गड्यांच्या मोबदल्यात. उर्वरित 2 षटकांमध्ये तब्बल 51 धावांची आवश्यकता आहे. शेवटच्या 2 षटकांमध्ये कोलशेत संघाची जी गोलंदाजी राहिली थोडी सुमार दर्जाची राहिली, विशेषतः शेवटचं षटक जे साहिलनं हाताळलं होतं, तब्बल 27 धावा त्याने खर्च केल्या. यज्ञेशनं कमालीची फलंदाजी केली, तब्बल 4 षटकार यज्ञेश पाटीलच्या बॅटमधून आले आणि त्यानंतर पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी देखील यज्ञेश पाटीलची लाजवाब राहिली. 4 धावा देत त्याने 2 गडी बाद केले आणि त्याच्याच खेळामुळे आपण बघतोय की प्रतिस्पर्धी संघ हा बॅकफुटवर ढकलला गेलेला आहे. 12 चेंडूंमध्ये 51 धावांची आवश्यकता. या स्पर्धेसाठी सन्माननीय भरत जयवंत पाटील साहेब, माजी उपसरपंच ग्रामपंचायत काल्लेर, यांचं देखील विशेष सहकार्य आहे. त्यांचे देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. तसेच सन्माननीय सुजित पाटील साहेब अर्थात तात्या शेठ अध्यक्ष भिवंडी क्रिकेट असोसिएशन, आपले देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय. त्यांचं देखील महत्त्वाचं सहकार्य आम्हाला मिळालेलं आहे. चेंडूला खेळून काढलंय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळते मात्र रिकव्हरी देखील होते. 2 धावा जरूर मिळतील परंतु एकेरी दुहेरी धावांनी फक्त धावफलक हलता राहील. कोलशेत संघाला सामना जिंकायचा असेल तर मात्र चेंडूचं थोबाड हे रंगवावं लागेल. फलंदाजांना चेंडूची चामडी लोळवावीच लागेल, अर्थातच चौकार आणि षटकार ठोकावे लागतील, त्याशिवाय कुठलाही पर्याय आता उरलेला नाही. गोलंदाजी करतोय अनमोल, अनमोलच्या विरोधात अनमोल फटके खेळावे लागतील. लोफुल टॉस, यावेळेला मोठा फटका येतोय खरा, परंतु तिकडे फिल्डर आहे आणि फलंदाज बाद.
आपले देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. कोलशेत संघ सध्या मैदानामध्ये आपल्याला ॲक्शनमध्ये पाहायला मिळत आहे, परंतु संघाची स्थिती फार नाजूक आहे. तसेच बॉम्बे कॉटनचे मालक श्यामजी कोंडा यांचे देखील विशेष आभार, ऑफिशियल पार्टनर आहेत बॉम्बे कॉटन, आणि त्यांच्या माध्यमातून सामनावीराचा पुरस्कार म्हणून आपण बॉम्बे कॉटनचे बेडशीट देतोय. चांगला प्रयत्न होता यावेळेला, प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना फिल्डर पुन्हा एकदा कुणाल ॲक्शनमध्ये पाहायला मिळाला. दोन झेल त्याने स्वीकारलेले आहेत आणि हा तिसरा झेल घेण्याचा देखील त्याचा प्रयत्न होता. एक धाव येथे मिळते, धावसंख्या 20, फक्त 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. कोलशेत संघाला अजूनही 48 धावा बनवायचे आहेत. मॅथमॅटिकली पॉसिबल दिसत आहेत, 9 बॉल्समध्ये 48 होऊ शकतात, परंतु त्या करणार कोण? आत्तापर्यंतची जी फलंदाजी आपण पाहिलेली आहे निराशाजनक. फक्त शहबाजच्या बॅटमधून दोन चांगले फटके आले होते, एक चौकार आणि एक षटकार. त्या व्यतिरिक्त पूर्णपणे गोलंदाजांचं वर्चस्व राहिलं आहे या डावामध्ये. आणखी एक चांगला बॉल आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, फसलाय, डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी करत असताना अनमोल खेळाच्या तिन्ही विभागांमध्ये आघाडीवर दिसतोय. कालिका माता वडघर संघ यावेळेला बॅटच्या टू एंडला बॉल लागतोय. फुल टॉस बॉल होता, हा कमजोर बॉल होता, त्याचा देखील जास्त फायदा घेता आला नाहीये. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आहेत फलंदाज, दोन धावा मिळतील देखील, परंतु सामन्यामध्ये आता फक्त औपचारिकता उरलेली आहे. 7 चेंडू आणि 46 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. याही वेळेला अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. खोलवर टप्प्याचा बॉल, डायरेक्ट हिट लागते आणि फलंदाज होईल धावबाद, विकेटचं पतन होतंय. आपण पुन्हा एकदा आमच्या सपोर्टर्सकडे वळत आहोत, स्पॉन्सर्सकडे वळत आहोत. सन्मान्य गणेश आत्माराम गुळवी साहेब उद्योगपती, आपले देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. माजी उपमहापौर सन्मान्य मनोज काटेकर साहेब, आपले देखील विशेष आभार. मांगीलाल पालीवाल अर्थात मॅगी भाई, मॅगी 11 संघाचे पुरस्कर्ते आणि प्रसिद्ध उद्योगपती, आपले देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. सन्मान्य महेंद्र कोठारी साहेब प्रसिद्ध उद्योगपती, आपले देखील विशेष आभार. सन्मान्य दयानंद पाटील साहेब अध्यक्ष जय बजरंग पतसंस्था, आपले देखील आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. समाजसेवक इंद्रपाल म्हात्रे साहेब, समाजसेवक महेश गुप्ता साहेब यांचे देखील विशेष आभार. तसेच वडपे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रेमनाथजी वडोलकर यांचे देखील विशेष आभार. एक शुभ सन्मान आपण करूया. आज ज्यांची बहुमूल्य उपस्थिती आपल्याला या स्पर्धेमध्ये लाभली अशी सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय गोकुलजी नाईक साहेबांचा आपण सन्मान करूया. कुणाल दादांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जाणार, जे स्वतः देखील एक युवा नेता ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्यांच्या शुभ हस्ते जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय गोकुल नाईक साहेबांचा सन्मान केला जातो. अगदी मोलाचे योगदान साहेबांच्या स्पर्धेसाठी आहे आणि आज त्यांची बहुमूल्य उपस्थिती देखील या स्पर्धेमध्ये लाभली आणि त्यांचा हा सन्मान कुणाल पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातो. आदरणीय गोकुळ कचर नाईक साहेबांचा शुभ सन्मान व्यासपीठावर आपण पाहिलात. फार मोलाची उपस्थिती या स्पर्धेसाठी आणि महत्वाचं योगदान सहकार्य त्यांचं मिळालेलं आहे, त्यांचं त्याबद्दल आम्ही विशेष आभार व्यक्त करीत आहोत. या स्पर्धेमध्ये वडपे गावचे माजी सरपंच विजय पाटील साहेब यांचं देखील चांगलं सहकार्य मिळालेलं आहे. मोतीराम पाटील साहेब माजी उपसरपंच वडपे, आपले देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. जागा बनवली आहे, स्मॅश खेळाय बॉल हवेत होता, कॅच येथे ड्रॉप होते वाटिश लॉंग ऑफला, परंतु त्याने काही जास्त नुकसान होणार नाहीये वडघर संघाला. त्यानंतर वन ऑफ द ग्रेट अंपायर अझीमजी अब्दुल्ले सरांचा देखील आपण सन्मान करूया. मी नीलमजी नाईक दादांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा. आणि या स्पर्धेमध्ये देखील त्यांच्याच पॅनलचे अंपायर्स आपण पाहत आहोत, सततने फार चांगली अंपायरिंग त्यांच्या माध्यमातून देखील होत आहे आणि त्यांची सध्या सगळीला मोठी टीम आहे ती देखील भरपूर चांगल्या पद्धतीने कार्य करत आहे. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. आता फक्त 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळेला वाईड हाफ वॉली, चांगला फटका आहे, पॉइंटला क्लिअर करत असताना बॉल पाठवलाय डीप पॉइंट सीमारीच्या पलीकडे, येतोय चौकार. फटका जरूर आलेला आहे बॅट मधून,
पण सुरुवातीला असे फटके येणं गरजेचं होतं. गोलंदाजांनी फार चुका केल्या, विशेषतः साहिलनं फार जास्त धावा खर्च केल्या, त्यामुळेच कोलशेत संघ पराभवाच्या छायेत. शेवटचा बॉल आणखी एक चांगला फटका, पुल अँड सक्सेसफुल षटकार. सामन्याचा शेवट गोड केलाय, परंतु सामना येथे जिंकलाय कालिका माता वडगर संघानं. बघा, कारिवली गावाची ही स्पर्धा आहे, जय बजरंग कारिवली संघाचं आयोजन आहे. सरपंच उपसरपंच चषक 2024 कारिवलीचे जे काही ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित असतील त्यांना विनंती असेल, आपण आमच्या व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. कुठल्याही प्रकारचा संकोच मनात ठेवू नका, स्पर्धा आपलीच आहे, आपलं हार्दिक स्वागत आहे. जाणार आहोत आपण लगेच सामन्याच्या सामनावीर खेळाडूकडे, आणि सामनावीर खेळाडू ठरतोय यज्ञेश पाटील. 27 धावांची धुवाधार खेळी साकारली, 4 षटकार ठोकले आणि त्यानंतर पॉवर प्ले मध्ये अफलातून गोलंदाजी केली. 4 धावा देत 1 गडी बाद केला. यज्ञेश पाटील इज द मॅन ऑफ द मॅच, 2 गडी बाद केले. अष्टपैलू कामगिरी करणारा यज्ञेश ठरतोय या सामन्याचा सामनावीर. या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य JVC कॉम्प्लेक्स,